नमस्कार, मी डॉक्टर अमृता कदम, डॉक्टर अमृता स्किन केअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक आहे फंगल इन्फेक्शन, म्हणजेच गज करणं, म्हणजेच नायटा. हा टॉपिक घेण्याचं कारण की मला खूप रिक्वेस्ट आलाय या विषयासाठी, म्हणून आजचा हा विषय निवडलाय. आपण थोडक्यात पाहूयात की गज करणं म्हणजे नक्की काय असतं. ज्या व्यक्तींना घाम जास्त येतो आणि शरीराचा ठराविक भाग हा नेहमी ओलसर राहतो, अशा व्यक्तींना फंगल इन्फेक्शनची टेंडन्सी असते. मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन आणि इपिडर्मो ट्रायकोफायटॉन या दोन गोष्टींमुळे फंगल इन्फेक्शन होतं. तर आता आपण बघूयात की फंगल इन्फेक्शनमध्ये एक्झॅक्टली काय होतं. तर फंगल इन्फेक्शनमध्ये बेसिकली जिथे ओलसर जागा असते, शरीराचा जो भाग ओलसर असतो, तिथे गोल चट्टा येतो, गोल असं रिंगवर्म सारखा चट्टा येतो. तिथे त्याला बॉर्डर असते व्यवस्थित, त्याची सालं निघत असतात आणि भयंकर खाज येते. तिथे ती जागा लालसर होते आणि खाजवल्यानंतर तो इतर ठिकाणी अजून पसरत 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 जातो. हे असं टिपिकल फंगल इन्फेक्शनचं चित्र असतं. फंगल इन्फेक्शन आता कसं कसं आणि कुठे कुठे होतं ते आपण पाहूयात. अगदी साधा नायटा, म्हणजे जो पाठीवर किंवा छातीवर असे पांढरे पांढरे डाग येतात आणि त्याची सालं निघतात, तर त्याला नायटा म्हणतात. तर तोही एक फंगल इन्फेक्शनचाच प्रकार आहे. आणि त्यानंतर प्रॉपर फंगल इन्फेक्शन म्हणजे टीनिया जर बघायचं झालं, तर तो कुठे कुठे आढळतो शरीरावर, जास्त करून कमरेच्या अवतीभोवती किंवा मागे सीटवर किंवा जांघांमध्ये जेनायटल्सला, आणि स्त्रियांमध्ये छातीच्या इकडे, तसंच चेहऱ्यावर. अशा ही कॉमन ठिकाणं आहेत की जिथे फंगल इन्फेक्शन आढळून येतं. आता फंगल इन्फेक्शन होऊ नये ह्यासाठी काय करायचं हे आपण बघूयात. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेझिस्टन्स केसेस. आजकाल फंगल इन्फेक्शनच्या खूप केसेस ह्या रेझिस्टन्स होतात. त्या यामुळे होतात की बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर पेशंट परस्पर ऐकीव सल्ल्याने क्रीम वापरतो, किंवा मेडिकलमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर ज्या क्रीम्स मिळतात त्या क्रीम तो खरेदी करतो, आणि ज्या चुकीच्या असतात, स्टेरॉइडच्या क्रीम्स असतात, त्या तो वापरतो. त्याच्यामुळे काय होतं की तो चट्टा जी क्रीम चालू आहे तोपर्यंत कमी राहतो, तिथली खाजही कमी येते. पण जेव्हा क्रीम तुम्ही बंद करता तेव्हा तिथली खाज वाढते, तिथला लालसरपणा वाढतो, आणि नंतर तो चट्टा तिथे काळाही पडतो आणि फंगल इन्फेक्शन अजून पसरत जातं. आणि मग म्हणून तुम्ही पुन्हा ती चुकीची क्रीम वापरत राहता, आणि याचा परिणाम असा होतो की ती जागा पातळ होते, तिथे स्किन ॲट्रॉफी होऊन जाते. त्यामुळे रेझिस्टन्स केसेस फंगल इन्फेक्शनच्या हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे सध्या. कारण मग असे जे पेशंट्स असतात ते या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे असे फिरत राहतात, पण कुठंच उपचार नीट मिळत नाही. याचं कारण असं असतं की आधी चुकीच्या क्रीम्स वापरल्यामुळे ते इन्फेक्शन बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर स्प्रेड झालेलं असतं. त्यामुळे रेझिस्टन्स केस जर व्हायचं नसेल तर आपण योग्य वेळेस डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि उपचार चालू केला पाहिजे. आता आपण बघूयात की काय करता येईल की ज्यामुळे फंगल इन्फेक्शन नियंत्रणात राहील. आता घाम ज्या लोकांना येतो किंवा जे लोक अति लठ्ठ आहेत त्यांच्यामध्ये जनरली फंगल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं. तर अशा लोकांनी किंवा ज्यांना घाम जास्त येतो त्या लोकांनी शरीराचा जो भाग ओलसर वाटतो त्या भागावर जेव्हा असं घाम आलाय असं वाटेल त्यावेळेस एक कॉटनचा रुमाल घेऊन तो टिपला पाहिजे. घाम दिवसातून 2 वेळा आंघोळ करायला हवी. टाईट कपडे घालायला नाही पाहिजेत, म्हणजे सैल घोळदार कपडे घातले तर फंगल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण बरंच कमी राहील. आणि स्त्रियांनी एस्पेशली लेगिन्स वापरणं अवॉइड करायला हवं, कारण त्याच्यामुळे घाम ऍब्झॉर्ब होत नाही आणि तिथे इरिटेशन होऊन खाज येऊन अजून फंगल इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो. तसंच जर फंगल इन्फेक्शन असेल तर त्यावेळेस जीन्सचा वापर टाळावा. जर तुम्ही फॉर्मल ट्राउझर्स असतात त्या घातल्या तर एवढा त्रास होणार नाही, पण जीन्स घातली तर मग इरिटेशन जास्त होईल आणि इचिंग जास्त वाढेल. ज्या लोकांचं पाण्यात काम आहे किंवा सतत पाण्यात काम करावं लागतं, त्यांनी काम झाल्यानंतर किंवा पाण्यातून बाहेर आल्यानंतर आठवणीने बोटं कोरडी करायला हवीत. म्हणजे पायाच्या बोटांच्या मधल्या ज्या जागा असतात किंवा हाताच्या बोटांच्या मधल्या ज्या जागा आहेत त्या व्यवस्थित कोरड्या करायला हव्यात. तसंच नखांच्या बाजूच्या जागाही कोरड्या करायला हव्यात, कारण नखांचं फंगल इन्फेक्शन हाही एक फार मोठा टॉपिक आहे आणि त्या ते जाण्यासाठी खूप दिवस लागतात आणि खूप उपचार घ्यावे लागतात त्यावेळेस ते जातं. त्याच्यामुळं शक्यतो होऊ नये यासाठी जर आपण काळजी घेतली तर मग पुढचे प्रश्न येणारच नाही. तर अशा फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही अशा प्रकारे काळजी घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या IQ माहितीनुसार ज्या क्रीम्स असतात किंवा ज्या चुकीच्या क्रीम आहेत, ज्या स्टेरॉइडच्या क्रीम आहेत, कॉम्बिनेशन क्रीम्स आहेत,
त्या वापरू नका. कुणाच्याही सल्ल्यानुसार ओव्हर द काउंटर मिळणारे क्रीम्स वापरू नका. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही योग्य वेळी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार क्रीम घ्या. पण स्वतःच्या मनाने चुकीच्या क्रीम्स वापरू नका, त्यामुळे त्वचेचं नुकसान होईल. एकदा स्किन पातळ झाली की त्यानंतर मग काहीही केलं तरी ती नॉर्मल होऊ शकत नाही. त्यामुळं वेळीच जर उपचार चालू केला तर वेळीच फंगल इन्फेक्शन हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं. याचबरोबर होमिओपॅथीमध्ये काही औषधं आहेत की जी फंगल इन्फेक्शनसाठी खूप बेनिफिशियल आहेत. फॉर एक्झाम्पल सल्फर आहे, बॅसिलिनम आहे, किंवा काही काही वेळेस मिझेरियमसारखं मेडिसिन पण खूप छान ॲक्ट होतं. अर्थात ही सगळी मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवी. पण मी पुन्हा एकदा हेच सांगेल की फंगल इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंट झालं इन्फेक्शन तर ट्रीटमेंट निश्चितच घ्यायला हवी. पण फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली तर हा पुढचा सगळा प्रश्नच येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे त्यांनी वजन कमी करण्याकडे कल करावा. सो दॅट जर वजनच कमी झालं तर आपोआप घाम यायचं प्रमाणही कमी होईल आणि मग पुढचे सगळे प्रश्न उद्भवणारच नाही. तर आपल्या त्वचेची अशी काळजी घ्या, मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि त्यातूनही जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.